आपण आमचे धर्मपिते व्हाल ह्या मोठ्या आशेने आम्ही आपल्याकडे धाव घेतली. आम्हाला जगातनं उठवणं किंवा आमच्या जन्माचं सार्थक करणं सर्वस्वी आपल्या हातात आहे. हे सगळं खरं, पण धर्मशास्त्रात संन्याशाच्या मुलांना मुंजीचा अधिकार नाही, त्याला आम्ही काय करणार? सगळ्या धर्मशास्त्राने असं सांगितलं आहे. हो हो, सगळ्या धर्मशास्त्राने असं सांगितलं आहे. शास्त्रकारांच्या वेळी असली भानगडच निघाली नव्हती तर ते काय बोलतं सांगणार आपलं? मग आपला निर्णय धर्मशास्त्रांना धरून नाही तर? धर्मशास्त्रांच्या सारासार विचाराचा हा निर्णय आहे. धर्मगुरूंच्या सारासार विचाराचा निर्णय धर्माची थोरवी वाढवणार असला पाहिजे. संन्याशाच्या पोराला धर्मात घेऊ, धर्माची थोरवी वाढेल की कमी होईल? परिस्थितीप्रमाणे धर्मबंधन सैल करून किंवा त्यात बदल करून देखील धर्मगुरूंनी आतापर्यंत धर्माची थोरवी वाढवली आहे. मोठा आलाय अक्कल शिकवायला. संन्याशाची पोरटी तुम्ही. गंगाधर शास्त्र्यांनी पत्र दिलं म्हणून एवढा तरी विचार केला आम्ही. धर्मगुरूंच्या पायपोसाजवळ सुद्धा उभारण्याचा अधिकार नाही तुम्हाला. हेच ऐकायला आम्ही इतक्या लांब आलो. पैठणचं धर्मपीठ हेच सांगून आम्हा चार पोरक्या मुलांची हत्या करणार. परमेश्वर सगळ्या विश्वात भरला आहे. सर्वाभूती आत्मा एकच आहे हा भगवान श्रीकृष्णांनी गीतेत सांगितलेला माणूस धर्म तरी आपल्याला मान्य आहे ना? मग आम्हाला शुद्ध करून घेणं आपल्यासारख्या धर्मगुरूंना का अवघड वाटावं? वा, मोठा शानात आहे. वेदांताचा शब्दशः अर्थ घेतला तर जगातले सगळे व्यवहार उद्या बंद करावे लागते. साप विंचू कुत्र मांजर गाढव घोडं सगळ्यात एकच आत्मा आहे म्हणून सगळीच माणसं आहेत. आता बसू द्या. मी सर्वाभूती आत्मा एक आहे. सर्वाभूती आत्मा एक आहे. बघ बाहेर तो रेडा चाललाय. ए अंत रेडाला इकडं. त्याचं नाव देखील ज्ञानात आहे. मग त्याचा तुझा आत्मा एकच का? होय, एकच आत्मा सर्व रूपाने नटला आहे. त्याचा आणि माझा आत्मा एकच आहे. असं मग थोड बघू त्याला तुझ्यासारखी वाचा. अरे रे अरे तरी डायले इकडं. चला थोड बघू त्याला वाचा. थोड ओम सहस्र शिरेखा पुरुखा. हा हा, तोंड बंद करा गोदा. वेद म्हणण्याचा तुला मुळीच अधिकार नाही. का? आमची तुला आज्ञा आहे, वेदातलं एक अक्षर तू उच्चारू नको. परमेश्वराची प्रार्थना करण्याचा अधिकार सगळ्या जीवांना आहे. ओम सहस्र शिरेखा पुरुखा सहस्राक्षा सहस्रपात अग्निमीरे पुरोहितं यज्ञस्य देवमृत्विजम् होतारं रत्नधातमम् अग्ने पूर्वे ऋषिभिरीट्योतनैर्ता सदेवाम् एह वक्षति अग्निना रईमाश्नवत कोशमेव दिवे दिवे यशसौ वीरवत्तमम्. ज्ञानेश्वर, आम्ही ओळखलो नव्हतो तुम्हाला. तुम्ही मूरख ब्रह्मवेत्ते खरी ब्राह्मण. आम्ही ब्राह्मण्याची नुसती प्रतिष्ठा मिळवतो. क्षमा करा.